हिंगोलीमध्ये शिवसेनेने हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली आणि त्यानंतर भाजपने हेमंत पाटलांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला, त्यामुळे आता शिवसेनेला त्याचा उमेदवार बदलण्याची वेळ आलेली आहे. हिंगोलीमध्ये शिवसेनेने पत्ता उलटलेला असून हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. बाबूराव कदम कोहळीकर हिंगोलीतून शिवसेनेचे नवे उमेदवार आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा शिवसेनेला तिढा अजूनही मिटवता आलेला नाही आहे. दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे. हेमंत पाटील यांच्या पत्नीला यवतमाळ वाशिम इथून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केलेली आहे. तसेच गुरुवारी भावना गवळी आणि संजय राठोड दोघेही अर्ज भरणार का अशा चर्चाही सुद्धा सुरू आहे. राठोड आणि गवळी दोघांचाही उमेदवारीसाठी हट्ट आहे, तर यवतमाळ वाशिम येथे शिवसेनेत तिढा मिटण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. संजय निरुपम पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. ते गुरुवारी शिवसेनेत प्रवेश करतील असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. संजय निरुपम सध्या काँग्रेसमध्ये आहेत, पण काँग्रेसने त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळलेला आहे. काँग्रेसचा हा निर्णय समजताच नाराज झालेल्या निरुपम यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. संजय निरुपम आधी शिवसेनेत होते, शिवसेनेकडून ते राज्यसभेवर खासदार म्हणून गेले होते. पुन्हा संधी मिळत नसल्याचे बघून त्यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसच्या तिकिटावर संजय निरुपम उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून 2009 ते 2014 या काळात खासदार होते. शिवबाडाची उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली असून नुकतंच प्रवेश केलेल्या उन्मेष पाटलांना शिवबाडाने संधी नाकारली. जळगावमधून करण पवार यांना संधी देण्यात आली आहे. जय महाराष्ट्रच्या विशेष मुलाखतीत रामदास कदम यांनी राज ठाकरेंना शिवसेनेत परत येण्याचं आवाहन केलंय. जय महाराष्ट्रच्या विशेष मुलाखतीमध्ये रामदास कदम यांनी उद्धव यांच्यावर घणाघात केलाय. तिकिटासाठी उमेदवाराकडून उद्धव यांनी पैसे घेतले असा खळबळजनक आरोप रामदास कदम यांनी उद्धव यांच्यावर केला. मथुरा लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार हेमा मालिनी यांनी बुधवारी समर्थकांसह विश्राम घाटावर पोहोचल्या. यावेळी यांनी तिसऱ्यांदा विश्राम घाटावर पूजा देखील केली. या दरम्यान यमुनाजीची मंत्रोच्चार करून पूजा केली, दुधाचा अभिषेक देखील केला आणि महाआरती केली. जय महाराष्ट्रसोबत केलेल्या खास बातचीतमध्ये वसंत मोरे यांनी मोठा दावा केलेला आहे. त्या हातात 1,00,000 मतं असून चे पहिले खासदार होणार असा दावा वसंत मोरे यांनी केला. सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यात कलगीतुरा रंगला. इंग्रजी बोलून दाखवा, उमेदवारी मागे घेतो असं आव्हान सुजय विखेंनी निलेश लंकेंना दिलं, तर निलेश लंके यांनी या आव्हानावर टीका केली आहे. भाजपाच्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा गुरुवारी 4 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. लोकसभेच्या 2024 निवडणुकीसाठी त्या भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याआधी नवनीत राणा यांनी 2019 अपक्ष उमेदवार म्हणून अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता. ही निवडणूक जिंकत नवनीत राणा लोकसभेवर देखील गेल्या होत्या. वायनाडमधून राहुल गांधी यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारीचा अर्ज भरला. मुख्य म्हणजे डाव्यांनी याच मतदारसंघातून त्यांचा उमेदवार दिला असून डाव्यांना डावलून राहुल गांधींनी उमेदवारी अर्ज भरला आहे. अकोला लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून डॉक्टर अभय पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. गुरुवारी डॉक्टर अभय पाटील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आणखी एक उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहे. यानिमित्ताने निवडणूक चांगल्या मतांनी जिंकण्याचा दावा त्यांनी केला आहे. अकोल्यात अभय पाटील आणि वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात लढत होणार.
रश्मी बर्वे जात प्रमाणपत्र प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात पूर्ण झाली असून निकाल मात्र राखीव ठेवण्यात आलेला आहे. गुरुवारी जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी निकाल अपेक्षित आहे.